Today we learn our learner the new chapter operation on rational numbers. Okay? परिमेय संख्या वो क्या वरी क्रिया या number 5 operation on rational numbers. फर्स्ट पॉइंट रैशनल नंबर ओके तो बघा इन प्रीवियस स्टैंडर्ड वी लर्न दैट काउंटिंग नंबर 1, 2, 3, 4 आर कॉल्ड रैशनल नंबर ओके तो तुम्ही मागच्या इयत्ता बॅच मध्ये शिकलेला आहात की 1, 2, 3, 4 या ज्या काउंटिंग नंबर्स आहेत या संख्येला नॅचरल नंबर्स म्हणतात होय ना कुठले कुठले आहेत नॅचरल नंबर्स नॅचरल नंबर्स 1, 2, 3, 4 हे झालं काय नॅचरल्स नंबर वी नो दॅट नॅचरल नंबर्स 0 अँड द ऑपोजिट नंबर्स ऑफ नॅचरल नंबर टुगेदर द ग्रुप ऑफ इंटीजर तर तुम्हाला माहीत आहे बाळांनो नैसर्गिक संख्या 0 आणि नैसर्गिक संख्या या संख्यांच्या विरुद्ध संख्या मिळून तयार झालेली संख्या ही होल नंबर्स असते पूर्णांक संख्या असते हे तुम्हाला माहीत आहे बाळांनो बघा तर तुम्हाला माहीत काय आहे बघा द नॅचरल नंबर 0 अँड द ऑपोजिट नंबर ऑफ नॅचरल नंबर्स टुगेदर फॉर्म द ग्रुप ऑफ इंटीजर इंटीजर्स म्हणजे काय बाळांनो पूर्णांक संख्या बघा द नॅचरल नंबर्स लिहून घ्या द नॅचरल नंबर्स 0 the natural number 0 and the opposite numbers and the opposite numbers and the opposite numbers of natural numbers together form the group of integers okay म्हणजे नैसर्गिक संख्या 0 आणि ऋण संख्या यांचा एकत्रितपणे कुठली संख्या मिळते बाळांनो पूर्णांक संख्या मिळते हे तुम्ही माहिती आहे तसेच 7/11, 2/5, 1/7 हा इज देअर देन अ ग्रुप ऑफ इंक्लिज बोथ इंटीजर्स अँड द फ्रॅक्शन लेटर्स ओके तर 4 = 11/12/3 7 = 7/1 आता समजा फॉर एक्झाम्पल 12/3 तर ह्याला आन्सर किती आलं बा ह्याचं 3 × 3, 3 × 4 = 12 4 आलं त्याचप्रमाणे 7 7/1 = 7 त्याचप्रमाणे −3 −3/1 = only −3 त्याच पद्धतीनं कुठलं बघा बाळांनो 0 0/2 = 0 म्हणजे बघा ज्या पूर्णांकाला पूर्ण भाग जातो दस वी ऑल्सो नो दॅट ऑल इंटीजर्स कॅन बी रिटर्न इज इन इन द फॉर्म यम अपॉन यम म्हणजे पूर्णांक संख्या आपल्याला m/n या रूपात लिहिता येतात हे आपल्याला माहीत आहे ते इंटीजर्स म्हणजे काय बाळांनो पूर्णांक संख्या ओके आपण m/n या रूपात लिहू शकतो हे आपल्याला माहीत आहे
ओके इफ मे इज एनी इंटीजर्स एंड एन इज एनी नॉन जीरो इंटीजर देन द नंबर ऑफ एम अपॉन एन इज कॉल्ड द रैशनल नंबर. समझा आता एम ही कोणताही एक पूर्णांक आणि एन ही कोणतीही एक झिरो म्हणजे इंटीजर शून्येतर पूर्णांक संख्या असेल तर एम छेद एन ला आपण काय म्हणतो रॅशनल नंबर्स म्हणजे परिमेय संख्या म्हणत असतो. द ग्रुप ऑफ रॅशनल नंबर्स इन्क्लूड्स ऑल टाईप ऑफ नंबर मेन्शन्ड बिलो. ओके तर बघा खाली दिलेला आहे आपल्याला एक चार्ट दिलेला आहे तर कोणकोणते रॅशनल नंबर्स आहेत कोणकोणतं नॅचरल नंबर्स आहे हे तुम्ही टिक करायचं आहे. ओके तर बघा इथं एक तक्ता दिलेला आहे. ओके तर बघा इथं एक रॅशनल नंबर्स आहे ते एम अपॉन एन छेदमध्ये आहे इंटीजर्स आहे ते काय आहे बाळांनो मायनस चिन्हमध्ये आहे. पहिल्या तक्त्यामध्ये होल नंबर्स पूर्ण संख्या झिरो संख्येमध्ये आहे. त्यानंतर बघा नॅचरल नंबर काय आहे 1 2 3 4 5 यामध्ये आहे. ओके तर बाळांनो हा तक्ता आपण पूर्ण करूया. लिहा कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. बघा रॅशनल नंबर फर्स्ट टप्प्यामध्ये जो आहे रॅशनल नंबर ओके हा मी रॅशनल नंबर तिथं लिहितो. रॅशनल नंबर्स म्हणजे परिमेय संख्या कशा रूपामध्ये असतात बघानो एम छेद एन मध्ये असतात. जसं की आपल्याला इथं उदाहरण दिलेलं आहे बघा 5/7 त्यानंतर बघा 3/4 -17/28 किंवा 2 पॉइंटमध्ये पण असतात. ओके यामध्ये सुद्धा ते असू शकतात. त्याचप्रमाणे इंटीजर्स इंटीजर्स कशामध्ये असतात बघा पूर्णांक संख्या इंटीजर्स -3 -8 -1 हा म्हणजे मायनसमध्ये असतात पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या हे मायनसमध्ये असतात अपोजिट नंबर्समध्ये असतात. होल नंबर होल नंबर्स कशामध्ये असतात झिरो. ओके अँड नॅचरल नंबर्स नॅचरल नंबर्स असतो बघा नॅचरल नंबर माहीत आहे बाळांनो तुम्हाला 1 2 3 4 5 ह्यामध्ये असतात नॅचरल नंबर्स. ओके तर बघा आता ह्या आधारे आपल्याला काय करायचं आहे बाळांनो जो साईडचा तक्ता आहे तो आपल्याला कम्प्लीट करायचा करूया. तर लिहा बाळांनो नंबर सेकंड कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. कम्प्लीट द फॉलोइंग टेबल ओके तर बघा फर्स्ट दिलेलं आहे तक्त्यामध्ये आपल्याला -3 ओके हा आहे -3 त्यानंतर आहे -3/5 त्यानंतर -7 -5/11 अँड 5. तर ह्या संख्येमध्ये कोणकोणत्या संख्या हे नॅचरल्स नंबर आहेत इंटीजर्स आहेत आणि रॅशनल नंबर्स आहेत हे आपल्याला ओळखायचं आहे. ओके तर बघा फर्स्टला दिलेलं कोण आहे नॅचरल्स नंबर कुठले आहेत स्वतः बघू बाळांनो नॅचरल नंबर हां आता वरती सांगितलेलं आहे नॅचरल नंबर्स 1 2 3 4 5 अशामध्ये. ओके तर हे झालं नॅचरल्स नंबर 5 -3 आहे काय नाही हे आहे काय नाही हे नाही. ओके हा ज्याच्यामध्ये 1 2 3 4 ह्या आहेत नॅचरल नंबर नैसर्गिक संख्या. ओके त्यानंतर इंटीजर्स पूर्णांक संख्या इंटीजर्स बघा कशामध्ये सांगितले मी इंटीजर्स -3 -8 -5 ओके तर हे आहे इंटीजर्समध्ये -3 -7 पण येणार. ओके त्यामध्ये नाही येणार हे बाकीचं काय येणार बाळांनो रॉंग रॉंग येणार.
त्यानंतर पुढचा आहे बाळांनो रॅशनल नंबर्स, परिमेय संख्या, रॅशनल नंबर्स. ओके, तर बघा एम चे एन रूपामध्ये जे असतात ते आहे परिमेय संख्या. एम चे एन रूपातील जे आहे ते परिमेय संख्या. लिहून घ्या, इंटीजर्स माइनस म्हणजे ऑपोजिट मध्ये माइनस थ्री माइनस एट वन, होल नंबर झिरो असतो. रॅशनल नंबर वन टू थ्री फोर फाय त्यामध्ये असतात. नॅचरल नंबर अँड रॅशनल नंबर जे आहे ते एम चे एन या स्वरूपामध्ये असतात. ओके, कळलं बाळांनो? ठीक आहे, तर लिहून द्या बाळांनो. तर आज आपण इथंच थांबूया, जर काही कळालं नसेल, शंका असेल तर पुन्हा मला स्टोरी द्यायचं विचार. ओके, थँक्यू.